आणि स्पर्धा परीक्षा पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार प्रकरणामध्ये राज्य सरकार नवा कायदा करणार आहे. यासाठी नवीन कायद्यासाठी सामान्य प्रशासन विभाग तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेपरफुटी विरोधात कायदा करताना नुसती समिती स्थापन करू नका, तर तातडीनं कायद्याची अंमलबजावणी करा असं रोहित पवार यांनी म्हटलंय. आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. खरं तर संघर्ष यात्रेमध्ये तुमची एक महत्वाची मागणी होती, पेपरफुटी संदर्भात कायदा व्हावा आणि तशा प्रकारची पावलं राज्य सरकार टाकते, समिती नेमली जाणार आहे आणि या संदर्भात कडक कायदा आणला जाणार आहे. युवकांना त्याचा फायदा होईल जे या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. नाही, कडक कायदा आणावा यासाठी आम्ही बऱ्याच महिन्यांपासून लढत आहोत. खरं तर युवा संघर्ष यात्रा चालू होण्यापूर्वीच या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडला होता. तेव्हा मला उत्तरही मिळालं होतं की काही महिन्यातच आम्ही तसं काहीतरी करू, एखादा कायदा आणू, पण तो काही आणला गेला नाही. मग युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना मुख्य मुद्दा जे काही आम्ही घेतला होता त्याच्यामध्ये कडक कायदा पेपरफुटीचा असावा हाही मुद्दा घेतला होता. आता हालचाली सुरू झाल्यात. परवाच आमच्यावर लाठीचार्ज झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, त्यांनी सुद्धा सांगितलं की तुमच्यातले बहुतांश मुद्दे आम्ही मार्गी लावत आहोत आणि हा मुद्दा याच अधिवेशनामध्ये जर मार्गी लागला तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. पण कमिटीला कुठेतरी एक टार्गेट दिलं पाहिजे, या दिवसामध्ये इतक्या दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ. तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा चर्चा करणार आहात, कारण इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारे कडक कायदे करण्यात आले तोच राज्यात वाबा कर तलाठी भरतीचे पेपरफुटी झाली, त्यानंतर आक्रोश आपण सगळ्या उमेदवारांचा बघितला. नाही, 100% कडक कायदा झालाच पाहिजे, कारण तलाठी भरतीमध्ये सुद्धा झोल झालाय, 30-30 लाखाला एक पद गेलंय असं मुलं म्हणतात आणि हे ऐकायला फार वाईट वाटतं. आणि अशाच जर गोष्टी होणार असतील तर गरीब मुलांवर अन्याय होऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून कडक कायदा हा आलाच पाहिजे. पण फक्त कमिटी फॉर्म करून चालणार नाही, त्याला कुठेतरी एक कालमर्यादा दिली पाहिजे आणि काही महिन्यातच तो कायदा यावा यासाठी प्रयत्न करावे. त्यामुळे हे होते रोहित पवार, त्यांनी सांगितले की एक वेळेमध्ये जर जी समिती नेमली गेली तरी एक वेळ तिला दिली पाहिजे आणि तातडीनं या संदर्भातला कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. कॅमेरामॅन प्रशांत माणेसे, मी वेदांत नेब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.